आता तुम्हाला प्रसार माध्यमांना माहिती आहे, आम्ही सगळ्यांनी संयमानं आता ते काय बोलतात हा भाग वेगळा आहे, त्यांना कदाचित मुद्दाम लक्ष वेधण्यासाठी ते करत असावेत, परंतु तेच मी म्हणतो की त्यांनी संयमानं चेतावणी करून भाषण न करता आपला दौरा पूर्ण करावा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ते आता येणारच आहेत, तर त्यांना सर्वांना आमच्या कामाची पद्धत, सामाजिक राजकीय आमचं जीवन त्यांना पाहता येईल, संस्थेमध्ये काय काम आम्ही केलेलं आहे. आता जिल्ह्यामध्ये ती बँकेची आजची वार्षिक साधारणसभा ते वाचतीलच, 5 लाखपर्यंत 0% व्याज देणारी ही पहिली देशातली आपली बँक आहे, 150 कोटीचा नफा, सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणारी बँक, हा सुद्धा नवलौकिक त्यांनी बघावा. आणि वास्तविकतेने 10-11 वर्षापूर्वी झालेली कारखानदारी, वास्तविक कालच प्राध्यापक संजय मंडलींनी चांगला उल्लेख केलेला आहे की त्यावेळा आम्ही रुजक म्हणून होतो, त्यावेळा काय झालं असतं आम्हीच काढलं असतं ना, तर शेळाकडला ते ऊत कशासाठी आणता येत अशा भावना सगळ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. ठीक आहे, थोडा मानसिक त्रास होतो, कारण आपण सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये अनेक चांगलं काम करण्याचा प्रयत्न यापूर्वी आपण केलेला आहे, तर वास्तविक एवढी 30-35 वर्षाची आमची मेहनत तपश्चर्या असं कुणीतरी येऊन करावं याच्याबद्दल थोडंसं मनामध्ये वैषम्य वाटतं. नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, तर जायची गरज काय, माहिती दिल्यानंतर जायला पाहिजे सगळा. नाही, माझं काय म्हणणं आहे की 10-11 वर्षापूर्वी आपण ही कारखाने काढले, अतिशय उत्कृष्ट चालवले, माझ्या मंत्रिपदाच्या काळात काय असतं तर काय त्यांनी काढावं ना, ह्याच्याबद्दल आपलं आक्षेप असण्याची आवश्यकता नाही. परंतु जी गोष्ट 10-11 वर्षापूर्वी झाली, तुमच्यात लक्षात आहे का 10-11 वर्षापूर्वी गोष्ट कुठली तरी, हे बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. फक्त टार्गेट करण्यासाठी अशा पद्धतीचं बरोबर नाही.